नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स मुरारजीपेठ सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच रुपये 9,800 पर्यंतची बचत. नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाची सीआयडी चौकशी करा. पक्षभेद विसरून पुढारी कार्यकर्त्यांनी केली मोर्चेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. एसटीची हंगामी भाडेवाढ 1 नोव्हेंबर पासून होणार लागू. भाड्यात 10% झाली वाढ. खोटे आश्वासने आणि जनता विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजप सरकारच्या 4 वर्षपूर्तीबद्दल युवक काँग्रेसने केले निषेधासन आंदोलन. आणि साखर कारखान्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आलं बंद. कारखानदारांच्या बैठकीत झाला एकमुखानी निर्णय. या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर. मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक होते साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स मुरारजीपेठ सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच रुपये 9,800 पर्यंतची बचत. आता बातम्या विस्ताराने. सर्व राजकीय नेते व कार्यकर्ते नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या सीआयडी चौकशी व्हावी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते. आज संपूर्ण शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आपापसातील मतभेद विसरून नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या घटनेची सीआयडी चौकशी व्हावी यासाठी रस्त्यावर उतरले. एरवी सोलापुरात राजकारण्यांमध्ये टोकाचे मतभेद दिसत असताना एका नगरसेवकासाठी सारे पक्षप्रमुख आणि कार्यकर्ते एकजुटीनं उभारल्याचं दृश्य अनुभवास मिळतं. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर 10 महिन्यांपूर्वी विषप्रयोग झाला आहे. तेव्हापासून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनली आहे. सोलापूर, पुणे आणि मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरू झाल्यानंतर आता कुठे त्यांची प्रकृती स्थिरावली आहे. एक उमदा तडफदार नेतृत्व क्षमता असलेला नेता अचानकच आजारी पडला आणि मृत्यूशी गेली 9 महिने झुंज देत होता. नेमकं सुरेश पाटलांना झालंय काय हे सुरुवातीच्या काळात कोणालाही कळालं नाही. मात्र मुंबईत डॉक्टरांनी तपासणी करून अहवालात विषप्रयोग झाल्याचं स्पष्ट करून तशा प्रकारची माहिती पोलिसांकडे पाठवली होती. यानंतर सर्वच पक्षीय पुढाऱ्यांनी मनभेद मतभेद विसरून सुरेश पाटील यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाची चौकशी व्हावी यासाठी मागण्या सुरू आहेत. आज सकाळी सुरेश पाटील यांच्या निवासस्थानापासून सर्वपक्षीय मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यात दोन्ही काँग्रेस, शिवसेना, भाजपा, माकप, MIM, RPI, बसपा यांचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते तसेच सुरेश पाटील यांच्या प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सगळ्यांनी ऐकलं असेल, मला वाटतं विष फक्त शंकराला पचलं होतं. अण्णा हे या वेळेच्या आपल्या कलियुगातले शंकर आहे, विष पचवलंय आणि येणाऱ्या काळामध्ये सांगितलं की अण्णा आता पुन्हा
सोनेरी सोनं कसं जसं बाहेर येते ना तशा ताकदीनं पुन्हा अण्णा बाहेर येणार आहे. आणि ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलंय त्याचा बदला आम्ही सगळे मिळून घेणार आहे. एवढं मी तुम्हाला अजून सांगतो. पोलिस तर पोलिसांचं काम करतीलच, पण चुकून कधी आम्हाला आणि बिपिन आपल्याला त्याच्यात सुबुवात लागला तर तू कधीही थांबू नको. आम्ही तुझ्या बरोबर, मी असेल संकेत भाऊ अनिकेत दादा, अर्ध्या रात्री आम्ही तुझ्या सोबत सगळ्या सुखदुःखात तुमच्या सोबत राहणार एवढं सांगतो. जिस तरह सभी नेते लोगों ने सुरेशन्ना पाटिल के ताल्लुक से कुछ बातें बताई, मैं सब में पहले एम आम पार्टी के जानिब से जो हमारे दोस्त सुरेशन्ना पाटिल पर विष बाधा का जो प्रयोग हुआ उसका जाहिर निषेध करता हूं. और आप लोगों से वादा लेता हूं कि जब तक सुरेशन्ना पाटिल के जो दोषी गुनेगार लोग हैं उनके ऊपर कार्रवाई नहीं होती, एम आम पार्टी और सोलापुर शहर जिले के सभी जाति धर्म के लोग इंशाल्लाह हम सब मिलकर इससे बड़ा तीव्र आंदोलन करेंगे. इंशाल्लाह ये हमारा वादा है. त्या आरंभाला कळलं असेल या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात सुद्धा मोर्चा निघालेला आहे. मला नक्की खात्री वाटते त्या मदरच्या विष खाऊन आत्महत्या करावं आणि आता आमच्या हातात सापडून आहे. जो 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 करता तो आमचा सापडला त्याला ठेचून मरल्याशिवाय मी राहणार नाही. आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाला विनंती करतो त्या ठिकाणी त्यांचा शोध लावून त्यांना कडक कारवाई करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. कच्च्यावर जे विषबाधाचा प्रयोग झालेला आहे त्या विषबाधेसंदर्भात संबंधित कोण आरोपी असेल त्याच्यावर तात्काळ कारवाई करावं. मुख्यमंत्री साहेबांनी गेले 15 दिवस त्याला आश्वासन दिलं निश्चितपणे त्याच्यावर कारवाई होईल. 15 दिवसात बंधूंना काय काही परिणाम झालेला नाही. आज या ठिकाणी सूचक सोलापूरचे सर्व सुरेश अण्णा मित्र परिवार या ठिकाणी जाऊन या ठिकाणी निदर्शन कलेक्टर कचेरीवर काढलेला आहे, मोर्चा काढलेला आहे. 97 मी सुरेश पाटील दोघं मिळून एकाच वेळी नगरसेवक होतो. 5 वर्षभर सुरेश पाटील जनतेसाठी जे झगडा करत होते ज्यांचे त्यांचे काम केले त्याचे हे प्रतीक म्हणून हे त्यांचा जनसमुदाय त्यांच्या बरोबर आहे. अशा सुरेश अण्णावर आघात करणाऱ्या माकडाला शिक्षा झालीच पाहिजे अशी मी काँग्रेस कमिटीच्या वतीने व प्रकाश वाले परिवाराच्या वतीने मी असे निवेदन करतो. त्या माननीय सुरेश पाटलांच्या ऑफिस पासून भव्य असा विराट मोर्चा कलेक्टर ऑफिस वर जसंही धडकला अनेक जणांच्या धडक्या वाढलेल्या आहेत बंधूंनो, लक्षात ठेवा. अनेक जणांच्या धडक्या वाढलेल्या आहेत, त्यांनी धडके मिळणार आहेत. परंतु आम्ही वाट बघतो अण्णाची, अण्णाची आम्ही वाट एका गोष्टीसाठी बघतो. ह्या मोर्चाच्या माध्यमातून अण्णा घरामध्ये बसून ऐकत असताना माझ्या बंधूला या मोर्चाच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे. अरे बंधू, तू त्या दिवशी तू महापालिकेमध्ये स्वतःच्या पायावर चालत येतील त्यावेळेला या सोलापूर शहरातलं राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही. या सोलापूर शहरामधलं सामाजिक राजकारण आणि राजकीय राजकारण या ठिकाणी बदलल्याशिवाय राहणार नाही. एकत्र जमलो सभागृहामध्ये सुद्धा ठराव केला एकमताने याची चौकशी झाली पाहिजे. कारण मित्र सगळ्या सोलापूरचं वातावरण बिघडत चाललेलं आहे. सगळे राजकीय पुढारी एकमेकाकडे वेगळ्या संशयाने बघत चाललेले आहेत. कोण कुणाच्या घरी जायचं का नाही अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. एकमेकाच्या घरी जाणं सुद्धा अवघड झालंय. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या प्रकरणाचा तडा लागला तरच कुठंतरी एकमेकाच्या मनामधलं जे काही आहे ते निघून जाणार आहे. हे जर विषय भिजत राहिला, हे विषय वाढत राहिला तर मला वाटतं एकमेकाच्या जवळचा मित्र सुद्धा दुसऱ्या मित्राच्या घरी जाताना सुद्धा संशयाने जाणार आहे की खरंच मी जाऊ का नको, त्याच्या घरी गेल्यानंतर चहा पिऊ का नको, त्याच्या घरी गेल्यावर जेवण करू का नको. हे जी मित्र विचित्र प्रकार चालू आहे त्याच्यासाठी आमचं म्हणणं आहे की त्याची चौकशी झाली पाहिजे. आज आमच्या एका भावावर राजकीय माणसावर कोणीतरी एखादी व्यक्ती असेल किंवा कोण अन्य कोण असेल एखादा विष पदार्थ देऊन त्याची हालत एवढी करते. मी 15-20 दिवसापूर्वी व्हायरल इन्फेक्शन झालं म्हणून मला आनंद आला आणि चेतन रोडने ऍडमिट केलं होतं 8 दिवस. नुसतं स्वीट वाचलं तर मला हालत किती माझी बेकार झाली आहे. आणि आज आमचा भाऊ 11 महिने तडफडतोय आणि त्याच्याकडे कोण दुर्लक्ष होत नाही पण त्याचा गुन्हेगार सापडत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मुंबईला FIR दाखल झाला मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये केलीएम पदार्थ तिथं आढळला
मुंबई पोलीस म्हणजे स्कॉटलंड यार्डनंतर जगातलं दुसरं पोलीस खातं म्हटलं जातं, आणि आज 11 महिने झाल्यानंतर त्यांना गुन्हेगार भेटत नाही हे सरकारचंच अपयश आहे असं मी जाहीरपणे सांगतो. सभागृहामध्ये सर्व पक्षीय या ठिकाणी सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी केली असताना सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी या 20 प्रयोगाचा छडा या ठिकाणी लागलेला नाही ही खेदाची बाब आहे. आज मुख्यमंत्र्यांना आम्ही 2 या ठिकाणी भेटलेलो आहे. एकदा पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालका बरोबर नितीन पाटील आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिलो. त्या निवेदनामध्ये सीबीआय चौकशी करा असं शेरा मारून सुद्धा आज सीबीआय चौकशी सुद्धा होत नाही आणि पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी हलत नाही. ह्याचा अर्थ काय? आता जगदीशांना म्हटल्याप्रमाणे की याच्यामध्ये मोठ्या व्यक्तीचा या ठिकाणी हात आटण्याचं यात शंका आहे असं त्यांचा एक शंका यात काय वावरून आहे. शत्रूवरही येऊ नये असा प्रसंग सुरेश पाटील यांच्या कुटुंबियांवर आला. त्यांना आर्थिक मदत आणि न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. मोर्चे चेतन नरोटे, अमोल शिंदे, महेश कोठे, संजय कोळी या ज्येष्ठ नगरसेवकांबरोबरच पुरुषोत्तम बर्डे, बाळासाहेब शेळके, किसन जाधव, संतोष पवार, प्रताप चव्हाण, तौफिक शेख, राजकुमार पाटील आणि विविध प्रभागांचे नगरसेवक सहभागी झाले होते. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. सांगोला शहरातील प्रसिद्ध डॉक्टर परेश खंडागळे व डॉक्टर स्वाती खंडागळे यांचे सुश्रुत हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त असणारे हॉस्पिटल. मुलगी झाल्यास मोफत प्रसूतीची सवलत देणारे हॉस्पिटल म्हणजेच सुश्रुत हॉस्पिटल. पत्ता कडलास रोड, सांगोला. संपर्क 75 88 50 61 97. गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा. न्यू भारत फॅशन शूटिंग शर्टिंग लेडीज टॉप ड्रेस मटेरियल कुर्तीज लेगिन्स सर्व काही एकाच छताखाली. दिवाळी व दसऱ्यासाठी आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव तयार. न्यू भारत फॅशन पत्ता 13 आनंदनगर इंदिरानगर रोड विजापूर रोड सोलापूर. मोबाईल 99 75 77 74 21. तमाम स्वामी भक्तांना व जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट जिल्हा सोलापूर. संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जन्मंजयराजे भोसले, माननीय श्री अमोलराजे भोसले, तसेच सर्व विश्वस्त संस्थापक सदस्य सदस्या सेवेकरी व कार्यकर्ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट. आमच्या असंख्य ग्राहकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक हॉटेल सम्राट माननीय श्री अजित साळुंके, माननीय श्री बाळासो साळुंके, माननीय श्री गणेश साळुंके. स्वच्छ व ताजे शाही जेवणाचे ठिकाण सुदगिरणीच्या समोर मिरज रोड सांगोला जिल्हा सोलापूर. आता सोलापूरच्या वस्त्र वैभवात अजून एका नव्या वैभवशाली वस्त्र दालनाची भर पडली आहे. राजमुद्रा लाइफस्टाइल हँडचे स्वतंत्र रेडीमेड गार्मेंट ब्रँड्स बॅकबोन अश्वथ आणि राजमुद्रा लीनाईन. आता मेन्स वेअर शर्ट ट्राउजर लेडीज वेअर ड्रेस मटेरियल कॅज्युअल्स किड्स वेअर रेडीमेडच्या नामांकित कंपन्यांचे नाविन्यपूर्ण डिझाईन्सच्या भव्य राजमुद्रा लाइफस्टाइल शोरूम मध्ये तुम्हाला मिळतील. एलन सोली लुईस फिलिप यांसारखे अनेक अफोर्डेबल ब्रँड. प्युअर सिल्कच्या साड्यांमध्ये तुम्हाला मिळतील कांजीवरम धर्मावरम रेशमी इरकल पैठणी
राजमुद्रा सिल्क आणि इतर फॅन्सी डिझायनर साड्या, घागरा आणि लाचा सुद्धा। राजमुद्रा लाइफस्टाईल शॉपिंग सोबत आता सोलापुरात पहिल्यांदाच ओपन टेरेस मध्ये सुरू झालेल्या कॅफे चोकोलिशेस मध्ये वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद घ्या। राजमुद्रा लाइफस्टाईल, VIP रोड, सोलापूर। पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे काँग्रेस आय कमिटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। 50 ते 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले। आमदार भारत भालके व जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटीचे कल्याण काळे आणि प्रकाश पाटील तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते स्वर्गीय श्रीमती इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र व आदरांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी आमदार भारत भालके, कल्याण काळे, प्रकाश पाटील, जनरल सेक्रेटरी प्रदेश महिला काँग्रेस सौ साधना उगले, शहराध्यक्ष महिला काँग्रेस आशा बागल, शांतीनाथ बागल, विठ्ठलचे संचालक सूर्यकांत बागल, नागेश फाटे, जिल्हाध्यक्ष सोलापूर काँग्रेस, तसेच धनंजय पाटील, संभाजी बागल, अरुण बागल, अमर सूर्यवंशी, समीर कोळी, हनुमंत मोरे, गोरख बागल, दत्तात्रय बागल, गणेश फाटे, विक्रम बागल आणि काँग्रेस सेवा दलातील सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेडशिंग येथे बायोसीड व राजलक्ष्मी ऑर्गॅनिकच्या वतीने पीक पाहणी चर्चासत्र संपन्न झाले। बायोसीड या कंपनीच्या माध्यमातून मेडशिंग येथील शेतकरी डॉक्टर रमेश इंगवले पाटील यांच्या शेतामध्ये बायोसीड या कंपनीचे शहशः संकरित मकाचे लागण जुलै महिन्यातील 20 तारखेला पेरणी केली होती। बायोसीड या कंपनीने नवीन संकरित शहशः हे बियाणे मार्केटमध्ये आणले असून याची पेरणी 8 x 12 करून एकरात 28,000 झाडे असतात। यामध्ये एकरी 47 क्विंटल पर्यंतचे उत्पन्न मिळते। यावेळी आपल्या भागातील जनावरांसाठी या मक्याचा मूर घास कसा तयार करावा याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच शेतकरी काय म्हणतात, अंतर भरपूर पाहिजे, अंतर भरपूर म्हणजे मोकळे पाहिजे, कंस मोठे पडतात, तो प्रकार आपल्यामध्ये थोडा वेगळा आहे। तुम्ही अंतर जेवढं कमी कराल, जेवढी झाडांची संख्या जास्त होईल, तेवढं उत्पादन क्षमता तुमची जास्त होईल। आता इथं मी उभारले कारण की इथं 2 ताटे एकदम अगदी जवळ आहेत, म्हणजे अगदी 3 ते 4 सेंटीमीटर वरती आहे, तरी दोघांचं कनिष्ठ सेम भरलेलं आहे। आणि इथं बघितलं तुम्ही, इथं बघा किंवा इथं ह्या दोघांच्या मध्ये 3 फुटाचं अंतर आहे, तेही पूर्ण भरलेलं आहे। अंतर कमी असेल तर सुद्धा ह्याला चालतंय, अंतर जवळ असलं, 2 कंस जवळ असलं, बरेच शेतकरी म्हणतात जवळजवळ झाले भरणार नाही, तो प्रकार यामध्ये होत नाही। व्हरायटी खूप उत्पादनाला चांगली आहे। या मक्यासाठी राजलक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचे कृषी समृद्धी सेंद्रिय मिक्सर व लिक्विड स्वरूपातील फर्टिलायझरचा वापर करण्यात आला आहे। यातून सेंद्रिय मक्याचे उत्पन्न मिळेल। या कार्यक्रमा दरम्यान शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आले। या लकी ड्रॉ दरम्यान प्रथम बक्षीस निशा इंगवले, दुसरे बक्षीस विष्णुपंत वाळके, तिसरे बक्षीस सिद्धेश्वर इंगवले यांना बक्षीस मिळाले। यावेळी शेतकरी बांधवांना संतोष गोसावी यांनी सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन केले। नवीनच वान बायोसीड्स या कंपनीचं सैंशा नावाचं बियाणं चालू वर्षी या ठिकाणी आपण दुष्काळाच्या परिस्थितीत सुद्धा प्रथमच आपण या ठिकाणी त्याचं म्हणजे ट्रायलचा प्रयोग घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्या कंपनीचं राजलक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीचं मिक्स खत जे आहे त्याच्यामध्ये लिंबोळी, तंबाखू, करंजी आणि एरंडी मिक्स आहे। हे खत आपण या प्लॉटला फक्त 3 पोती वापरलं आणि त्या ट्रायल बेसवर आपण हे बायोसीडच्या 86 या वाहनाची लागण केली आणि वरून एक आपण 1840 ग्रिप्स या नावाचा 2 मिनी या प्रमाणात 1 लिटर औषध साधारणपणे 2 वेळेला फवारणी केलेली आहे। फक्त 2 फवाऱ्यामध्ये आणि 3 पोती खतामध्ये चालू वर्षीच्या ह्या वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला या 86 वाहनानं भयानक मोठ्या पद्धतीचा रिझल्ट दिलेला आहे। तर बायोसीड कंपनीनं ही जी मक्याचं वाहन आहे संकरित, तर हे 86 म्हणून हे वाहन यावर्षी आपण खरीप हंगामाला दिलेलं आहे। तर ह्या वाहनाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वसाधारणपणे 2 वळीतलं अंतर 18 इंच पाहिजे आणि 2 रोपातलं अंतर 8 इंच पाहिजे। या हिशोबात जर आपण 2 पाकिटाची एकरी लागवड केली, 8 किलो 4-4 किलो पाकिट 2 लागवड जर केली तर तुम्हाला नक्कीच साधारणपणे 40 ते 45 क्विंटलपर्यंत उतारा येईल।
तर बियाणं खूप चांगलं आहे, बियाणाची साईज आहे ती एकदम छोटी, पण येणारं उत्पादन खूप मोठं आहे. दुसरी गोष्ट, काढणीपर्यंत हिरवागार चारा तुम्हाला बघायला मिळेल, आणि दोन रोपातील आणि दोन वळीतलं अंतर आपण इथं मेंटेन केलेलं आहे. सर्वसाधारणपणे कंपनीच्या सल्ल्यानुसार एकरी 28,000 झाडं लागली पाहिजेत आपल्या प्लॉटमध्ये. या कार्यक्रमासाठी उपस्थिती राजलक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचे चेअरमन अजय सिंह इंगवले पाटील, तंटामुक्त अध्यक्ष मोहन सोनलकर, कसबे गुरुजी, माजी सरपंच सुरेश पाटील, शंकर लवटे, प्रगतशील बागायतदार रामचंद्र पाटील, पोलीस पाटील संतोष इंगवले, अमित बुरंजे, नंदकुमार सोनंदकर, अमित माळी, राजमाता कृषी केंद्राचे मालक डॉक्टर सागर इंगवले, राजलक्ष्मी ऑर्गॅनिकचे डायरेक्टर विजयसिंह इंगवले पाटील व संजय इंगवले पाटील उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बायोसीड या कंपनीचे सोलापूर विभागाचे सेल्स मॅनेजर सदाशिव इंगवले, सांगोला विभागाचे MD विजय इंगवले, मोहचे शाहू रणदिवे, तसेच पंढरपूर विभागाचे सागर कौलगे यांनी परिश्रम घेतले. सांगोला तालुक्यातील कटफळ येथे कायदेविषयक शिबिर व फिरते लोक न्यायालय उत्साही वातावरणात संपन्न झाले. सांगोला तालुका विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने कटफळ येथे गुरुवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कायदेविषयक शिबिर व फिरते लोक न्यायालय उत्साही वातावरणात संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सहदिवाणी न्यायाधीश न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी RB खंदारे हे होते. प्रथम उपस्थिती म्हणून सांगोला बार असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी व गटविकास अधिकारी संतोष राऊत हे उपस्थित होते. तसेच सांगोला बार असोसिएशनचे सर्व सदस्य, माजी उपसभापती मच्छिंद्र खरात पाटील, सरपंच सौ सरिता भिंगे, पोलीस पाटील बाळासाहेब मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ पक्षकार उपस्थित होते. यावेळी कायदेविषयक शिबिरात ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट VB चव्हाण यांनी 7/12 उतारे व शेतीविषयक कायदे, ज्येष्ठ नागरिकांचे हक या विषयावर मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट DP गायकवाड यांनी दत्तकपत्र व मृत्यूपत्राविषयी कायदेशीर तरतुदी, ॲडव्होकेट VS गायकवाड यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण, ॲडव्होकेट सौ RR केदार यांनी लोक अदालत व मध्यस्थी केंद्र आणि महिलांविषयक कायदे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून न्यायाधीश RB खंदारे म्हणाले, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिक मुंबई यांच्या वतीने न्यायिक प्रक्रिया सुलभ व्हावी, कमी वेळात कमी खर्चात झटपट न्याय मिळावा म्हणून फिरते लोक न्यायालयाची संकल्पना घेऊन न्याय आपल्या दारी घेऊन आली आहे, तरी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. फिरत लोक अदालतीस भरभरून प्रतिसाद मिळाला असून लोक अदालत मध्ये 29 खटले तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते, त्यातील 24 खटल्यांची तडजोडी पात्र झाले. हे लोक न्यायालय सत्र न्यायालय विभागात प्रथम ठरले आहे. या लोक न्यायालयात प्रलंबित 1999 व 2011 खटल्याची तडजोडी करण्यात आली. शिबिराचे प्रास्ताविक ॲडव्होकेट विजय खरात यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट राम बाबर यांनी, तर आभार सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट विकास साळुंके यांनी म्हणले. तर शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी ॲडव्होकेट विजय खरात, ॲडव्होकेट सिद्धेश्वर तसेच इतर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले. अन्न व औषध प्रशासनाने कुर्डू तालुका माडा येथे छापा टाकून 49,980 रुपयांचा माल जप्त केला आहे. 30 ऑक्टोबर रोजी मधुर मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स तालुका माढा जिल्हा सोलापूर या पेटीची तपासणी केली असता सदर ठिकाणी मधुर मिल्क व अमृता मिल्क या ब्रँडचे पिशवी पॅक लेबल दोष असल्याचे आढळून आले असता वरील दोन्ही पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. सदर ठिकाणी उत्पादित क्रीम या अन्न पदार्थाच्या एकूण उत्पादित 1,500 किलो साठ्यापैकी सुमारे 294 किलो एकूण किंमत 49,980 साठा अस्वच्छरित्या जमिनीवर व फाटक्या पिशव्यांमध्ये साठवल्याचे आढळून आल्याने सदर साठा जप्त करून जन आरोग्य हितार्थ नष्ट करण्यात आला. तसेच वर नमूद करण्यात आलेल्या अन्न पदार्थांचे लेबल मधुर दूध 22 रोल एकूण किंमत 64,680 व अमृता दूध 4 रोल एकूण किंमत 11,760 रुपये लेबल दोष असल्याने जप्त करण्यात आले. सदर कारवाईत एकूण मिळून 1,26,420 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुषे यांनी अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांच्या सहकार्याने पार पडली. 20 कर्मचाऱ्यांना 15,000 सानुग्रह अनुदान मिळणार आहे. दिवाळीनिमित्त महावितरण, महानिर्मिती आणि महापारेक्षण या तिन्ही कंपन्यातील कर्मचाऱ्यांना 15,000 रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला असून सर्व कर्मचारी संघटनेच्या उपस्थितीत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. तिन्ही कंपन्यातील विद्युत सहाय्यक यांना 9,000 रुपये सानुग्रह अनुदान,
म्हणून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली HSBTC फोर्ट येथे सानुग्रह अनुदानाबाबत बैठक झाली. यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महापारेक्षणचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, विश्वास पाठक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. शेतकरी संघटनांनी केलेली ऊसदराची मागणी, बँकांकडून मिळणारी उचल यांचा ताळमेळ बसत नसल्याने हंगामा चालवणे अडचणीचे आहे. त्यामुळे तुटलेला ऊस गाळप करून बुधवारपासून कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय साखर कारखानदारांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. रयत क्रांती शेतकरी संघटनेने FRP +200 रुपये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विनाकपात 3,217 रुपये, तर शेतकरी संघटनेने एकरकमी 3,500 रुपयांची मागणी केली आहे. जिल्ह्यातील संताजी घोरपडे, राजारामसह इतर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून त्यांनी तोडण्या रोखण्यास सुरुवात केल्याने संघर्ष निर्माण झाला आहे. कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने सीमा भागातील ऊस तिकडे जात आहे, त्याचा फटका येथील कारखान्यांना बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सध्या साखरेचा दर 29 रुपये आहे. बँकांकडून 85% मिळणारी उचल आणि शेतकरी संघटनांची मागणी यांचा ताळमेळ बसत नाही. ऊस तोडणी वाहतूक खर्च मागील हंगामातील कर्जांचे हप्ते द्यावे लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागण्याप्रमाणे सध्या तरी दर देणे अशक्य असल्याने हंगाम बंद ठेवण्याचे योग्य होईल. अशा परिस्थितीत शासनाने मदत करावी, त्यांच्या मदतीशिवाय हंगामी सुरू होणे अशक्य असल्याचे कारखानदारांनी सांगितले. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. वटकर बंधू यांचे बालाजी आटा चक्की, 1 HP, 2 HP, 3 HP, 2-in-1 व हॉटेलसाठी ग्रेव्ही मशीन, सर्व मॉडेल्स उपलब्ध. 15 मिनिटात 5 किलो दळणारी एकमेव बालाजी आटा चक्की. आटा चक्की मधील विविध व्हरायटीज एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण वटकर बंधू यांचे बालाजी आटा चक्की. दसरा दिवाळी निमित्त प्रत्येक आटा चक्कीवर विशेष डिस्काउंट, मोटारची वॉरंटी ऐवजी गॅरंटी देण्यात येईल. पत्ता: शॉप नंबर 1 व 2, बॉम्बे पार्क कमानी लगत, जुळे सोलापूर, डीमार्ट जवळ जुळे सोलापूर. मोबाईल: 98-22-25-1876. समस्त जनतेला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक शिवम अँड शुभम कन्स्ट्रक्शन, साठेनगर, सांगोला. आमच्याकडे बांधकामाची प्लास्टरची कामे योग्य दरात केली जाते. माननीय श्री शहाजी जगन्नाथ रणदिवे. मोबाईल: 95-45-04-93-86. आणि माननीय श्री बाजीराव जगन्नाथ रणदिवे. मोबाईल: 98-22-47-27-83. दीपावलीच्या असंख्य ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ऋषिकेश कन्स्ट्रक्शन अँड अर्थ मूवर्स, बामणी, तालुका सांगोला. आमच्याकडे सर्व शेतीची व इतर कामे JCB च्या सहाय्याने योग्य दरात केली जातील. प्रोप्रायटर रवी सुधाकर साळुंखे. मोबाईल: 97-65-11-73-73 आणि 77-55-97-19-21. सोलापूर जिल्ह्यातील तमाम जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री अतुल चव्हाण, चेअरमन सप्तशृंगी पतसंस्था सुस्ते, तसेच सप्तशृंगी मित्र परिवार सुस्ते, तालुका पंढरपूर. STची भाडेवाढ 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे.
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढवण्यात आलेले 10% प्रवास भाड्यांची अंमलबजावणी दिनांक 1 नोव्हेंबर पासून होणार आहे. त्यानुसार पुणे विभागाने प्रवास भाडे निश्चित केले आहे. दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एसटीची सरसकट 10% भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ 1 ते 20 नोव्हेंबर अशी 20 दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षी याच काळात सेवा प्रकार निहाय 20, 15 व 10% अशी भाडेवाढ केली होती. ही भाडेवाढ दिनांक 31 ऑक्टोबर मध्यरात्रीपासून लागू होईल. पुण्यातील शिवाजीनगर व स्वारगेट बस स्थानकातून विदर्भ, मराठा तसेच पश्चिम महाराष्ट्र विविध ठिकाणी जादा बस सोडल्या जाणार आहेत. या बसचे 10% जादा बस भाडे निश्चित करण्यात आले आहेत. एसटीकडून वातानुकीतील व्हॉल्वो, निम आराम, साधी व रातराणी अशा बस सोडल्या जातील. एसटीने दिवाळीनिमित्त 10% प्रवास भाडे वाढवले आहे. ही भाडेवाढ दिनांक 1 नोव्हेंबर पासून लागू होणार आहे. पण काही बुकिंग आजच्या दरानुसार झाले आहेत. बहुतेक जण 1.5 पट प्रवास भाडे आकारत आहेत. ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटीच्या 1.5 पट भाडे आकारावे. सोलापूर शहर व जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहर व जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र असोसिएशन यांच्या मान्यतेने व टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात प्रथमच 20वी सब ज्युनियर व ज्युनियर राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन दिनांक 3 ते 5 नोव्हेंबर 2018 या दरम्यान श्री सुशीलकुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय सोलापूर येथे केले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 16 राज्यांतून 350 खेळाडू तसेच 50 पंच, पदाधिकारी आणि तांत्रिक समिती असे एकूण 400 खेळाडू व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी महापौर शोभा बनशेट्टी व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू सौ मृणालिनी फडणवीस हे असतील. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि अध्यक्ष म्हणून दिलीप माने हे उपस्थित राहतील. प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार प्रणिती शिंदे हे असतील. या स्पर्धेसाठी हे योगदान दिलेले आहे आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणारे आपले प्रथम नागरिक श्री बनशेट्टी मॅडम यांच्या उद्घाटन यांच्या हस्ते होणार आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले कुलगुरू फडणवीस मॅडम यांच्या हस्ते होणार आहेत आणि काही गेस्ट आहेत. ते दानशूर आपल्याला काही मदत केलेले आहेत. जेवणासाठी भारत जाधव आणि नागुशा गायकवाड हे जे आपल्या कार्यक्रमाला जे 3 दिवस स्पर्धा होणार आहेत त्या पूर्ण 3 दिवसाच्या जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि काही दानशूर आहेत त्यांच्या माध्यमातून काही ट्रॉफी आहेत. जे समाजसेवक महेंद्र भोसले यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या माध्यमातून ट्रॉफी देत आहेत आणि काही समाजसेवक आहेत आणि तसेच या 3 दिवसामध्ये जे कार्यक्रम भव्य दिव्य अशा प्रकाश जोधामध्ये कार्यक्रम आणि स्पर्धा होणार आहे. या पत्रकार परिषदेस संतोष खेंडे उपस्थित होते. भाजप सरकारच्या कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने आंदोलन केले. आज सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजप प्रणित राज्य सरकारचे 4 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आज रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सोलापूरचे निरीक्षक सचिन पाटील, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दिलेले खोटे आश्वासने आणि भाजप सरकारच्या जनताविरोधी धोरणे या सर्वांचा निषेध म्हणून आज सोलापूर युवक काँग्रेसच्या वतीनं सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट समोर अभिनव असा निषेधासन आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस सचिन पाटील, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, सोलापूर दक्षिण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश मार्गम, राजासाहेब शेख, प्रवीण जाधव, मीडिया प्रमुख तिरुपती परकीपडला, गोविंद कांबळे आदी उपस्थित होते. पंढरपुरातील 6 जण 4 जिल्ह्यातून हद्दपार केले आहेत. सतत गुन्हेगारी कारवाई, वाळू चोरी व अन्य गुन्ह्यावर अग्रेसर असणारा शहरातील 5 तर लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर येथील एकाला 4 जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यासाठी माजी काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस नागेश गंगेकर यांच्या चिरंजीवाचा सहभाग आहे. प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनी 29 ऑक्टोबर 2018 रोजी हद्दपारीचे आदेश काढले आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील महेश तानाजी शिंदे वय 27 राहणार इसबावी तालुका पंढरपूर, ऋषिकेश नवनाथ मेटकरी वय 24 राहणार डाळेगल्ली पंढरपूर, विकी मधुकर मेटकरी वय 24 राहणार राऊतमाळा,
सूरज उर्फ लाला बाबू गंगेकर राहणार अनिल नगर पंढरपूर हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहे. वरील चौघांना 2 वर्षाच्या कालावधीसाठी सोलापूर, सातारा, पुणे व सांगली जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच विवेक नागेश गंगेकर राहणार जुनीपेट पंढरपूर याला 1 वर्षाच्या कालावधीसाठी सोलापूर, सातारा, पुणे व सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील भैया उर्फ सूरज मनोहर जगताप राहणार जगदंबानगर लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर याला 2 वर्षाच्या कालावधीसाठी सोलापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. आणखी 15 लोकांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम पंढरपूर विभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्याकडून सुरू आहे. यामुळे पुढच्या यादीत कोणाकोणाची नावे समोर येणार आहेत याचा धसका शहर व तालुक्यातील गुन्हेगारांनी घेतला आहे. आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. खासगी ट्रॅव्हल कंपन्यांना एसटीच्या प्रवास भाड्याच्या 1.5 पट भाडे आकारण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. त्यानुसार बहुतेक ट्रॅव्हल्सकडून भाडे निश्चित करण्यात आले आहेत. मात्र काही ट्रॅव्हल्सकडून अजूनही जादा भाडे आकारले जात आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नुकतीच ट्रॅव्हल मालकांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये नियमापेक्षा जास्त भाडे न आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जादा भाडे दर आकारल्यास खासगी कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल. सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे भाडे न आकारणाऱ्या प्रवासी वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. दिवाळीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्या काळात नेहमीच्या प्रवास शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले जातात. त्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि खासगी बस वाहतूकदारांची बैठक आरटीओ कार्यालयात बोलवण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने टप्पा वाहतुकीचे दर यापूर्वी जाहीर केले आहेत. त्यानुसार बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर खर्चापेक्षा 50% असणार नाहीत. त्यानुसार कमाल भाडेदरही निश्चित करण्यात आले आहे. खासगी बस वाहतूकदारांनी ऑनलाईन आरक्षण दर अधिक दर्शवल्याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. भाडेदर नियमापेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिली. नियमापेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. बार्शी सोलापूर राज्यमार्गावरील राळेरास गावाजवळच्या नागझरी नदीवर काही दिवसांपूर्वीच नवीन पूल बांधण्यात आला होता. या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी महिन्यापूर्वीच खुला करण्यात आला आहे. पण 1 महिना होण्यापूर्वी नवीन पुलाच्या सळ्या अर्थात बांधकामासाठी वापरलेली स्टील उघडे पडले असून वेळीच उपाय न केल्यास फार मोठी मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिळालेल्या माहितीनुसार बार्शी सोलापूर राज्यमार्गावरील राळेरास गावाजवळच्या नागझरी नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी 2013 आघाडी शासनाच्या काळात मंजुरी मिळाली. या पुलाचे भूमिपूजन 15 फेब्रुवारी 2014 रोजी तत्कालीन पालकमंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते झाले होते. सुमारे 3.50 कोटी रुपये खर्च करून पूल बांधण्यात आला. पूलच वाहतुकीस धोकादायक ठरत असून जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागतोय. काम पूर्ण करण्यासाठी वर्षाचा काळ तर गेलाच, परंतु पुलावरील रस्त्याचे अद्याप डांबरीकरण नाही, त्यातच हे स्टील उघडे पडले. म्हणजे दुष्काळात 13वा महिना. आता तो गेल्याच महिन्यात वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण पूल बांधकामासाठी झालेला खर्च आणि पूल बांधून तयार होण्यास लागलेला वेळ यातून पूल कसा तयार झाला याबद्दल काय बोलायचं. शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या पुलाची त्वरित दुरुस्ती करावी व पुलाचे निकृष्ट बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर व देखभाल करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. या ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर, मोबाईल 9225919225. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स, मुरारजीपेठ, सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच ₹9,800 पर्यंतची बचत. नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाची सीआयडी चौकशी करा. पक्षभेद विसरून पुढारी कार्यकर्त्यांनी केली मोर्चेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. एसटीची हंगामी भाडेवाढ 1 नोव्हेंबर पासून होणार लागू. भाड्यात 10% झाली वाढ.
खोटे आश्वासने आणि जनता विरोधी धोरण राबवणाऱ्या भाजप सरकारच्या 4 वर्षपूर्तीबद्दल युवक काँग्रेसने केले निषेधासन आंदोलन। आणि साखर कारखान्यांच्या विविध मागण्यांसाठी करण्यात आला बंद, कारखानदारांच्या बैठकीत झाला एकमुखानी निर्णय। या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते ग्रह सजावटीचे भव्य दालन अनमोल मार्ट सोलापूर, मोबाईल 9225919225। या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक होते साई सुपरमार्केट। सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपर मार्केट। सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स, मुरारजीपेठ, सोलापूर। मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच ₹9,800 पर्यंतची बचत। याबरोबरच हे बातमीपत्र संपले, नमस्कार। Thank you.